PDTV किरण देशपांडे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. तर मग पाहत रहा KDTV यूट्यूब चॅनल. म्हणून आयुष्यात त्या ठिकाणी लढायचं असतं, रडायचं नसतं. हे झालं, ते झालं, ते झालं, ते झालं, हे झालं, हे होईल, ते होईल, ते होईल. अहो काय आहेत, सकाळी उठलं की तेच, रात्री उठलं की ते, रात्री ते, सकाळी ते, दिवसा ते, रोज ते, रोज ते, रोज ते, रोज असे विचार करून आपण त्या ठिकाणी आपल्या आयुष्याला मागे टाकत असतो. तुम्ही आज स्वतः का विचार करत नाही, आजचा उद्याचा दिवस चांगला असेल, त्याचा परवाचा दिवस चांगला असेल आणि त्याचा परवाचा दिवस अधिक चांगला असेल असा आपण विचार जर करत राहिलो तर आपलं मन प्रसन्न होत असतं. भले तुम्हाला उद्या काही मिळेल नाही मिळेल, पण तुम्ही सांगा आजचा दिवस खूप चांगला होता, आजचा दिवसही खूप छान होता, आज खूप चांगलं झालेले आहेत, आज खूप मस्त झालं आहेत, आज मी हे केलं आहेत, आज मी इतरांची मदत केलेली आहे, आज मला खूप चांगलं वाटलं आहे, माझं मन प्रसन्न झालं आहे. तुम्ही का सांगत नाही मनाला? तुम्ही कुठं घाबरता? तुम्ही कुठं घाबरता? तुमच्या विचाराला तुम्ही बांधून ठेवलेला आहेत, तुमच्या विचाराला तुम्ही बांधून ठेवलं, त्याच्यामुळे आयुष्यात पुढं जाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी अनेक काळी अडचणी येत असतात. म्हणून स्वतःला बांधून कधीच ठेवू नका. स्वतःला बांधून म्हणजे दोन दारुडे असतात, रात्रीमध्ये नावामध्ये बसतात, नाव चालवता 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 सकाळ होती, आता दारुड्यांना वाटलं की आपण त्या ठिकाणी भरपूर दूर गेलेलो असू, पण सकाळी बघता तर नाव ज्या ठिकाणी रात्री बसले होते त्या ठिकाणीच आहेत. मग इतक्या रात्रभर आपण नाव चालवली, मग नाव गेली कस का नाही? कारण का ती नाव एका झाडाला बांधलेली होती. तसं आपलं आहे, आपण आयुष्यात सगळ्या गोष्टी करतो, अनेक गोष्टी धडधडी करतो, कुठेतरी एका नकारात्मक विचाराला आपण बांधलेला असतो, त्याच्यामुळे आयुष्यात पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण ऊर्जेनं शक्तीनं आपलं कार्य संपन्न होत नसतं. कधी कुठल्या स्थानामध्ये नंबर एक व्हायचं स्थान बाळगा, व्यापारात असो, शिक्षणात असो, केरळामध्ये असो, सांस्कृतिकमध्ये असो, कुठल्याही क्षेत्रात नंबर एकचं स्थान बाळगण्याची शक्ती बाळगा. आणि नंबर एकचं स्थान बाळगायचं म्हणजे त्या ठिकाणी थोडीफार मेहनत करणं होत नाही, फार कडक मेहनत करावं लागते. सचिन तेंडुलकर असं झाला नाही, अमिताभ बच्चन असे सहज झाले नाहीत, लता मंगेशकर असे सहज झाले नाहीत, अनेक कितीतरी जणांचे या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येईल.